नमस्कार मंडळी, विदर्भ स्पेशल पाककला आणि संस्कृती या चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। आजची आपली रेसिपी मिरचीची भजी, आणि हे कशी बनवायची ते आपण बघणार आहोत। तर आपल्याला जाड मिरच्या घ्यायच्या आहेत, अशा प्रकारच्या मिरच्या असतात आणि त्या फिक्या असतात, तर त्या मिरच्या घ्यायच्या आहे। दीड वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे, पाव चमचा हिंग, पाव चमचा हळद, एक चमचा ओवा, पाव चमच्यापेक्षा कमी खायचा सोडा आणि चवीप्रमाणे मीठ, हे साहित्य आपल्याला लागणार आहे। एका मोठ्या भांड्यामध्ये बेसन पीठ घ्यायचं आहे, त्यामध्ये ओवा, हिंग, हळद, खायचा सोडा आणि मीठ हे टाकायचं आहे। नीट कालवून घ्यायचं आहे, त्यानंतर यामध्ये पाणी टाकून हे आपल्याला सैलसर भिजवायचं आहे। अगदी कमी वेळेत तयार होणारी ही भजी खूप टेस्टी आणि रुचकर लागतात, तर तोंडी लावायला आपण ही भजी कशासोबतही खाऊ शकता। पाणी एकदम न टाकता थोडं थोडं टाकावं आणि अशा प्रकारचं सरभरीत हे पीठ भिजवायचं आहे। व्यवस्थित बॅटर तयार झालेलं आहे, जास्त घट्ट नाही आणि जास्त पातळी नाही, असं आपल्याला तयार करायचं आहे। आता आपण मिरची कापायची आहे, तर ही आपण जास्त मोठी लांब असेल तर एकाचे चार तुकडे करायचे, नाही तर एकाचे दोन तुकडे करायचे। त्यानंतर याची बी काढायची आहे, सुरीच्या साह्याने हा मधला भाग काढून टाकायचा आहे। आपल्याला हवा तर काढायचा, नाही काढला तरी हरकत नाही, पण मिरची जर जास्त तिखट असेल तर हा मधला भाग काढणं आवश्यक आहे। त्यानंतर एखाद्या चाळणीमध्ये मीठ घ्यायचं आहे आणि सर्व मिरच्यांवरती टाकायचं आहे व मिरच्यांना व्यवस्थित मीठ लावून घ्यायचं आहे। या प्रकारे जर मिरची आपण तळली तर मिरची व्यवस्थित तळल्या जाते, आतमध्ये कच्ची राहत नाही आणि जे आपलं बॅटर आहे ते व्यवस्थित मिरचीला लागते। तेल गरम झालेलं आहे, गॅस मीडियम केला आहे आणि त्यामध्ये एक एक मिरची त्याला बेसन लावून कढईमध्ये टाकायची आहे आणि मीडियम गॅसवरती मस्त कुरकुरीत खमंग ह्या तळून घ्यायच्या। खूप सोपी आणि लवकर होणारी रेसिपी आहे, तेवढीच लज्जतदार सुद्धा आहे। खालची बाजू वर, वरची बाजू खाले, अशा पद्धतीने आपल्याला मिरच्या तळायच्या आहेत। मिरच्या छान तळून झाल्यात, त्या आता काढायच्या आहेत। आपण बघत आहात का मिरची मस्त तळलेली आहे आणि आतली जी मिरची दिसते ती पण मस्त तळल्या गेलेली आहे। खूप मस्त मिरची तळून झालेली आहे, बघून वाटते ना मंडळी की तुम्ही पण अशा प्रकारच्या मिरच्या आणाव्या आणि तळून खाव्यात। रेसिपी आवडल्यास नक्की करून बघा, खाऊन बघा आणि लाईक व कमेंट करा। धन्यवाद मंडळी।